कोरोना आणि आमची भरकटलेली मानसिकता लेखन अभिजित विलास कोतोलीकर शहरात राजेरोज फिरणारा कोरोना गावाच्या वेशीत येऊन कधी धडकला कळलंच नाही कोरोनाचा गावात शिरकाव होताना होतोय तोच कुणीतरी बोललं अर आमच्या गावात चीट बसली <laughs> आणि धडाधड स्टेटस अपलोड झाले बातमी हा हा म्हणता फक्त गावापुरती मर्यादित न राहता अख्ख्या परिसरात झाली जणू काही कोरोना बाधित व्यक्तीने कोणाचा तरी खूनच केला खरं म्हणजे गावात शीट बसलीये या स्टेटसच कोडच काही उलगडलं नाही म्हणजे कसं आहे ग्रामीण भागात येणं निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारांबद्दल शीट बसली असं सर्रास म्हणणारी भोळीबाबडी माणसं ती पाहिली पण आज कोरोना झाल्यावर शीट बसली म्हणणारी युवा पिढी आणि त्याच जोशात स्टेटस ठेवणारी मंडळी पाहिली की प्रश्न पडतो की आम्ही मॉडर्न झालो की आमचे विचार मॉडर्न झाले की या सगळ्या पलीकडे जाऊन आम्ही माणुसकी आमची माणुसकी सहानुभूती आपलेपणा प्रेम आदर हे ऐकायला बरे वाटणारे शब्द विसरलो की मुद्दाम याचा आम्हाला विसर पडला आता हे सगळे शब्द आम्ही काळाच्या ओघात गुंडाळून ठेवलेत की काय हा खरंच आजच्या घडीला पडलेला सर्वात मोठा प्रश्न याचं उत्तर सगळ्यांकडे नक्की आहे फक्त आम्ही आम्ही स्वतःमध्ये इतकं हरवलो आहे की या क्षणी कोरोना झालंच तर तो दुसऱ्यामुळे होईल माझ्यामुळे अजिबात नाही मास्क वापरायचा असेल तर तो समोरच्यानं वापरावा मी नाही आणि काळजी घ्यायचीच असेल तर त्याला घेऊ दे मला आता तरी गरज नाही या सगळ्या गोष्टीमुळे कोरोना उंभरड्यावर आला तरी आम्ही अजून आमच्यात रममाण आहोत आणि चुकून जरी एखाद्याला कोरोना झालाच तर कुठे गेला होता मारायला आता अख्ख्या गावाला कोरोना करेल हे ठरलेलं वाक्य आम्ही बोंबलायला मोकळेच असतो आजच्या क्षणाला आमची मानसिकता इतकी भरकटलेली आहे की आम्हाला नेमकं चूक आणि बरोबर यातलं फरक समजणं अवघड होऊन बसलं आणि काही ना तर झोपेचं सोंगही घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना कोरोनाचं काही घेणं देणंच नाही आहे कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यात नेमकं फेल गेले तरी कोण केंद्र सरकार राज्य सरकार जिल्हा परिषद की आमची ग्रामपंचायत हे कुणीच फेल गेलेले नाही आहेत आणि जाणार देखील नाहीत कारण फेल गेले, गेले आहोत ते नागरिक आणि त्यांची भरकटलेली मानसिकता सुजान नागरिक म्हणून आपण जो ऊर बडवून घेतो ना तो ऊर आता आपण किती चुकलोय म्हणून बडवून घेण्याची वेळ आली कोरोनापासून संरक्षण करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे त्याहीपेक्षा ती जास्त आपली स्वतःची आहे पण आमच्याकडे असं काही होत नाही कारण आम्ही फक्त शहाणपणाच्या निवड पोकळ गप्पा आणतो आणि मग दुसऱ्याचे नियम कसा तोडला हे सांगण्यात पटाईत असतो आम्ही स्वतः नियम मोडताना जरासुद्धा मागे पुढे बघत नाही कारण तो मी नव्हेच की आम्ही इतकं मनावर बिंबवलं आहे की आम्ही काही करू पण मान्य करण्याची दानत आमच्यात नाही कधी काही होती म्हणे पण आता अजिबात नाही आज परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पोलिसांना आमच्या ढोंगणावर काठ्या माराव्या लागत आहेत की लेका आता गप्प घरी जा मास्क नाही लावला तर दंड होईल प्रशासन नियम बनवतं आणि खालच्या स्तरापर्यंत पाठवले असतात पाठवत असतं त्या नियमाचे आम्ही करतो काय तर बॅनर लावतो नवनवीन व्हिडिओ बनवतो मोठी जनजागृतीपर जाहिरात करतो इतकाच काय दक्षता समिती देखील नेमतो पण या शासकीय बाजूच्या पुढे आमची दहा वाजते आम्ही सोशल मीडियावर इतकं काही भरभरून टाकतो स्टेटस ठेवतो पण प्रत्यक्ष अंमलात यातलं आणतो ते किती काहीच नाही कारण आमची मानसिकता इतकी कठोर झालीय की ती बदललं म्हणजे स्वतःची तत्व बदलल्यासारखी लोकांना वाटत आहेत आज कोरोना फक्त शहरापुरता मर्यादित होता असं आमचा गोड गैरसमज होता पण तो समज आता किती खरा ठरला आहे हे डोळ्यांनी आपण बघतच आहोत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कंबरडा तर कधीच मोडलाय शहरं तर कधीच बकाल झाली आहेत आपली खेडीसुद्धा उद्ध्वस्त होऊ द्यायची नसतील तर आता खरंच आपल्याला सावरायला हवं आणि आपल्या भरकटलेल्या विचाराचा पसारा आवरायला हवा तेव्हाच आपण सुखाने जगू नाहीतर अनेक जण उभं आयुष्य मागे सोडत आपल्या प्रियजनांना घरच्यांना अंतिम दर्शन न देताच बेवारशासारखी जगाचा निरोप घेऊन गेली आहेत आपली ही गत तशीच व्हायची नसेल तर निदान आता आपण सावरलं पाहिजे आणि आपल्यात सुधारणा केली पाहिजे स्वतःची काळजी घेत इतरांची देखील काळजी घ्यायला हवी आप न पसरता एकमेकांना धीर द्यायला हवा बाधित कुटुंबाला धीर दिला पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सर्वजण एकत्र लढलो तरच कोरोना हारणार आहे हे सगळं जेव्हा कृतीत होईल तेव्हाच तुमची आमची समृद्ध खेडी सुरक्षित आणि समृद्ध राहणार आहेत नाहीतर तर उद्ध्वस्त खेड्यांसोबत मरण स्वस्त होत आहे इतकंच